कृष्णा नदीच्या प्रदूषणाने मर्यादा ओलांडल्यानं शुक्रवारी अंकली पुलाजवळ लाखो मासे मृत्यूमुखी पडले मृत माशांचा खच पाण्यावर तरंगत होता त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली होती त्यातच मासे पकडण्यासाठी नागरिकांनी ही मोठी गर्दी केली होती कृष्णा नदीत अनेकदा मासे मृत झाल्याच्या घटना घडल्या तरीही त्याकडे प्रदूषण नियंत्रण मंडळानं दुर्लक्ष केलंय केवळ नोटिसा बजावण्यापलीकडे प्रदूषण रोखण्यासाठी पावले उचललेली नाही महापालिका क्षेत्रातून दररोज सुमारे साडेपाच कोटी लिटर सांडपाणी नदीत मिसळतं तसेच नदीकाठच्या ग्रामपंचायतींकडून सांडपाणी नदीत सोडलं जातं गेल्या काही वर्षात प्रदूषणाचं प्रमाण वाढत चाललं त्यात सध्या कृष्णा नदीतील पाण्याची पातळीही खालावली आहे कोयना आणि वारणा धरणातून पाणी सोडण्यात आलेलं नाही शुक्रवारी सकाळी सांगली कोल्हापूर रस्त्यावरील अंकली पुलाजवळ लाखो मासे मृत झाल्याचं चा आढळून आलं प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली नदीच्या पाण्याचे नमुनेही घेण्यात आले नेमके कशामुळे मासे मृत झाले याचं कारण अजून समजू शकलेलं नाही नदीतील मासे मृत्युमुखी पडत असताना दूषित पाण्यामुळे लोकांचे जीव गेल्यावरच यंत्रणा जागी होणार का असा सवाल उपस्थित केला जातोय यावेळी नागरिकांनी मासे पकडण्यासाठी नदीकाठी मोठी गर्दी केली होती